आज रत्नागिरीला जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आलेलो आहे. आपल्या सर्वांना भेटायला आणि जनतेचे जे प्रश्न आहेत, पुरामुळे निर्माण झालेले, वादळामुळे निर्माण झालेले, आणि त्या परिस्थितीत जनतेला सरकारची मदत मिळाली आहे का, जनतेची दुःख काय आहे, सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. आणि माननीय पंतप्रधान साहेबला जाऊन आल्यानंतर मला रिपोर्ट सादर करा, त्याप्रमाणे गेल्यानंतर रिपोर्ट सादर केला जाईल. मी फिरत असताना जी काही घटना घडली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. कायदेशीर नाहीये. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतायत आणि हरकत नाही, दाखवा. पण आम्ही जन्माला आलो ते फक्त विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. भविष्यात आम्ही महाराष्ट्रात सत्तेवर येऊ आणि केंद्रात आहेच, आम्ही केंद्रात आहे. आणि त्यामुळे अधिकाऱ्याने वरिष्ठांचे काही जरी आदेश आले तरी कायद्याने कारवाई करावी असं मला पोलिसांना सांगायचं आहे. कायद्याच्या बाहेर जा तर पुढे कारवाई जी होईल ती तुम्हाला सामोरं जावं लागेल. राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. कोरोना मुळे महाराष्ट्रात 1,57,000 महाराष्ट्रातले नागरिक मृत, 1,57,000. देशात सर्व जास्त मृत्यू आपल्या महाराष्ट्रात आहे. नंबर वन ही ख्याती आहे यांची. खाली कोरोना सीधे सभा घेऊ नका, इथे जाऊ नका, ही बंधनं फक्त नारायण राणेसाठीच आहे, बाकी नाही. आता तर कळलं की वा एवढ्याच गाड्या घ्या, अमुकच घ्या, ते काय. आम्ही आमच्या देशात आम्ही राहतो तर आम्हाला आमच्या देशात अशी मनाई का. कोरोना जेव्हा होता मोठ्या प्रमाणात तेव्हा अशी कारवाई झाली नाही. आणि आता संपल्यावर आणि त्यामुळे त्यांनी विरोध करून दिली, सत्तेची मस्ती आहे. पण मी सांगेन, जसं राहिलं कायदा सुव्यवस्था राहिला नाही, घरात घुसून बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत, खून मारावर ते विचारू का. सुशांत ची हत्या झाली, दिशा साली यांची बलात्कार करून हत्या झाली, आरोपी नाही म्हणले असे अनेक जण. त्याचे आरोपी खरे आरोपी नाही मिळत आणि ते मिळणार नाही. पण आरांगणाचे पाठूर लागू नका, पाठी लागू नका, नाहीतर मी आता थोडाच बोलतोय, मग सगळंच बोलायला लागेल, ते परवडणार नाही परवड. एसएस काढू, हे काढू, ते काढू. खरं मी एवढा जर क्रिमिनल होतो मुख्यमंत्री केला कसा काय, थोडे वर्ष मंत्री होतो कसा राहिलो मी. शाखा प्रमुख, नगर सेवक, बीएसटी चेअरमन, आमदार,
मंत्री मुख्यमंत्री परत आमदार खासदार आता मोदी साहेबांनी बीजेपी नव्हती पण पहिली पद यांनीच दिली ना त्या नव्हते का कोण विरोध करायला आणि हे करत असताना 49 वर्षात शिवसेनेसाठी जे काय केलं अव साहेबांना ज्या धोका होता टेनिस लोकांकडून साहेबांना मातोश्री सोडायला सांगितलं तर साहेबांनी सुपुत्राला बरोबर नाही घेतलं ते दुसऱ्याला बोलतात ना ह्याच थोबड फोडा त्याच थोडा माझ्या घरासमोर आलेले शिवसैनिक माझ्या घरावर आले म्हणून सत्कार झाला त्यांचा वा सत्कार काय परिणाम केला सरदेसाई साहेबांनी चोप 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 पोलीस असो थोडं थोडं काढूया एकाच वेळ अनेक ब्रेकिंग न्यूज नको तेव्हा माझा दौरा माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे जनतेच्या भावना प्रश्न समस्या आणि अडचणी जाणून घ्याव्यात आणि भविष्यात त्या सगळ्या प्रश्नाला समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा यासाठी माझं मंत्रिपद आहे. माझ्याकडे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहे देशातल्या उद्योग विभागात 80% कारखाने म्हणा फॅक्टरी म्हणा उद्योगधंदे माझ्याजवळ आहे. कोकणात औद्योगिक प्रगती होण्यासाठी मी काम करणार आहे. सूक्ष्म अगदी महिलांना छोटे छोटे महिला असो पुरुष छोटे छोटे उद्योग त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे आणि 1 कोटीच कर्ज मिळते. 35% ते 90% काही योजनांना सबसिडी आहे. मी यानंतर कोकणात येईन त्या आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन येईन. मी त्याला आदेश दिले आहे की कुठे काय करावं सिंधुदुर्गात काय करावं रत्नागिरीत काय एक मोठं ट्रेनिंग सेंटर उद्योगाचं प्रशिक्षण उद्योगाला लागणार कर्ज मशिनरी या सर्वांच मार्गदर्शन त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार आणि सगळ्या प्रकारचे उद्योग असं ट्रेनिंग सेंटर 200 कोटीच मी सिंधूच्या जवळ सांगितलेलं आहे. जमीन पण खरी ती द्यावी लागते ती पण मी सांगितलं जमीन मी तुम्हाला देतो मला ट्रेनिंग सेंटर का नारळ उत्पन्न नारळ आहे आंबा आहे काजू आहे फणस आहे कोकम आहे या सगळ्यांचे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट मी या ठिकाणी सुरू करणार आणि लोकांना शेतकऱ्यांना बागायतदारांना अधिकचे पैसे उत्पन्नात भर पडावं हे माझं इंटेन्शन आणि म्हणून कोणी काय म्हणत मी काम करणार कोकणी माणसाचा करणार या 2 वर्षात कोकणाला काय दिलं हो या रत्नागिरीत तर शिवसेनेची सत्ता आहे काय दिलं सांगा. जिल्हा परिषद कर्जबाजारी करून टाकली दिवाळखोरी झाली आहे पुरचे पैसे दिले पुनर्वसन केलं काय अवस्था आहे आणि त्यामुळे रस्ते मी पाहिले आता आणि त्यामुळे मी त्यांचा कारभार जो चाललाय तो मी जनतेला दाखवण्याचाही प्रयत्न करणार हे बघा हे पराक्रम जगाच्या पाठीवर घरात राहून पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली हे काही उदाहरण नाही.
नाही, मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला हजर राहायचं नाही, फक्त वर्षावर फक्त गप्पा मारायला तिथे जायचं. हे जी केस केलं त्याला वाटलं राणेवर केस केलं आणि घाबरे, अरे रक्त काय घाबरलं, आता घाबरायचा प्रश्न पुढे काय मला फरक पडत. आणि म्हणून आपल्याला सर्व हे सांगते, हा माझा यशस्वी दौरा जो झालाय, जन आशीर्वाद यात्रा जी झाली ती यशस्वी झाली, त्याचं बरेचस श्रेय पत्रकार मित्रांना पण आहे. लोकांपर्यंत मला आणि भारतीय जनता पक्षाला पोहोचवायचं काम तुम्ही मंडळीने केलं म्हणून तुमचा अतिशय ऋणी आहे. आज इथे आलेले सगळे आमदार म्हणा, माजी मंत्री म्हणा, पुढच्या वेळेला जेव्हा येतील आमदार खासदार जे ते खासदार आमदार भाजपचेच असतील याची आम्ही आता काळजी घ्या. काळजी रत्नागिरीला एवढे वर्ष आमदार निवडून जातात शिवसेने, कधी त्या विधानसभेत तोंड उघडताना पाहिलं नाही. आणि पालकमंत्री कुठले हो, हे पालकमंत्री रत्नागिरीचे नाही. का रत्नागिरीचा आमदार आमदार मंत्री होऊ शकत नाही, पण नाही करायचं, कोकणाला न्याय द्यायचा नाही. शिवसेना म्हणून कोकणी माणसाने शिवसेना पुढे आणली, आधार दिला. आताचे कोण नव्हते, आता पाहुणे. म्हणून जास्त बोलत नाही, पुढे जायचंय. तो आपण मंडळींचे आभार मानतो, असं सांग सहकार्य भविष्यात ठेवाल असंही आशा व्यक्त करतो. दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून, दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून तर राजकारण बाजूला ठेवूया. कोकणवासियांच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत, शासकीय प्रश्न, आपला मुंबई गोवा महामार्ग असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गचा विमान झाला असं, पण अतिशय महत्वाच्या विषयाला पण कधी हात घालणार नाही. आता सुरुवात, आता आपली जबाबदारी आली आपल्याकडे. चौकशी करणार सेंट्रल मिनिस्टरकडे मी आणि सोबत मुख्यमंत्री नेलम पृथ्वीराजनं सँक्शन करून आणला. त्यानंतर तो रोड त्याचं टेंडर काम सुरू नितीन गडकरींनी केली, भाजपच्या त्यांनी केली. आणि त्यामुळे इथलं जे काय झालंय मी सोडून एखादा प्रकल्प आणला सांगा, शिवरचा मी चालला होता, काय केलंय आणि एक दगड ते लावला. अनेक जे प्रकल्प झालेले, महिला उद्योग मी सुरू केला ना, आज 250-300 महिला काम करत. आता अनेक उद्योग इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा कोणी गेल्या, नारायणराणे सोडून का कोण आहे सांगा ना मला, कोणा सुस्त झाले सांगा असं. त्या आणि तुम्ही म्हणता ना बाकी काही राहिली ना ते मी करेन, आता परत मंत्री झालोच आहे. आपली जबाबदारी वाढली, लोकांची आशय वाढली. मार्गदर्शन करा दादा, पूरं परिस्थिती दादा, पूरं परिस्थिती. असं म्हणाला की वहिनीच्या अंगावर ऍसिड होताना पण काही लोकांनी कमी म्हणजे मागे पुढे राहिले नाही किंवा आदेश दिले, या संदर्भात साधारण ही घटना कधी घडली आणि आपल्याला? मी काही इंटू ब्रॅकेट बोलतो, त्याच्यात ब्रॅकेटच्या बाहेर जात. आज एवढं पुरे सर, आपने कहा सुशांत सिंह का मामला जांच अभी कंप्लीट नहीं हुआ, सीबीआई एक साल से कर क्या रही थी? सुशांत सिंह का प्रकरण अभी आपने कहा कंप्लीट नहीं हुआ इन्वेस्टिगेशन का, तो एक साल से सीबीआई कर क्या रही थी? काम कब पूरा होगा? सीबीआई आपकी है ना? हमारी हमारी नहीं है, मतलब सेंट्रल भारत देश की है. हाँ, भारत देश की सीबीआई है, वो जांच कर रही है. जैसा भी जांच खत्म होगा तभी आपको दिखाई देगा सीबीआई क्या. दादा आपण पूर परिस्थितीमध्ये पूर्ण दौरा केलात,
काय नेमकं व्यापाऱ्याचं दुःख आपल्याला जाणवलं? वासिष्ठीच्या नदीचा प्रश्न गाळाचा असेल, राज्यात अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत, शेतकऱ्यांचे आहे, कर्जमाफीचे आहे, शेती उत्पन्नाला चांगला पिकाला भाव मिळत नाही ती आहे, मजुरांना रोजगार मिळत नाही, ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, बेकारी कोरोनामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढली, छोट्या प्रमाणात। चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचाही विम्याचा प्रश्न आहे, तो ऐरणीवर आहे। चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचाही विम्याचा प्रश्न आहे ना, तो ऐरणीवर आहे। ऐरणीवर आम्ही लोन घेतले ना, मी काय प्रश्न आहेत माझे, मी फायनान्स मिनिस्टरला सांगून तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले। दादा, तुमच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जे काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि जुने गुन्हे उघडून काढण्याची भाषा बोलली जाते, आता विनायक राऊत या ठिकाणच्या खासदारांनी अंकुश राणे प्रकरणाचा देखील यामध्ये आरोप केला आहे आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की ज्या प्रकारचं वक्तव्य प्रसाद दाण आणि नारायण राणे करत आहेत ते मूळ भाजपवाल्यांचे वक्तव्य नाही, बाहेरून आलेली लोकच करत आहेत। एक विनायक राऊत बोलले, एक संजय राऊत बोलले, दोघे माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे आहेत। संजय राऊत ठेवू, संपादक सोड, पण हे बोलायलाच ठेवू, आणि त्यामुळे भाजपमध्ये ओरिजिनल त्यांचे काय जे आयडियोलॉजी आहे आम्हाला घेताना ही आयडियोलॉजी स्वीकारून आम्ही आलेलो, त्यामुळे ओरिजिनल असो काही असो भाजपला परवडते ना, आम्ही बाहेरच्याच काय ऐकायचं काय, तो विनायक राऊत ते दोन राऊत तर शिवसेनेला डुबवणार आत्मन एकदम बोल त्यांना मध्य मध्य परवा आपण ठाणे विरार मध्ये हे केलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण खेडच्या दौऱ्यामध्ये म्हणाल की रामदास भाई म्हणजे अप्रत्यक्ष की माझे जुने मित्र मला भेटायला नाही, म्हणजे किती लोक अजून शिवसेनेच्या मध्ये नाराज आहेत? सगळ्यांना घेणार, वेटिंग लिस्ट वर आहे, कोणाला घ्यावं न घ्यावं आम्ही विचार करतो। दादा, जन आशीर्वाद यात्रेमध्ये पक्ष प्रवेश नव्हता का, की फक्त कामं लोकांपर्यंत पोहोचतो? हे विधायक सामाजिक आणि शैक्षणिक वगैरे कामं जाणून घ्यावी आणि ती विकासात फक्त करावी यासाठी पुढचा दौरा असेल आत घेण्यात सगळ्यांना प्रवेश सब दादा वेटिंग वर किती लोक आहेत? वेटिंग वर किती आहेत? वेटिंग वर नाणार प्रकल्पाबद्दल तुमची काय भूमिका आहे, कारण तुम्ही केंद्रात आहात आणि या प्रोजेक्टला शिवसेनेचा विरोध आहे, तर त्याबद्दल तेव्हाच बोलतात पहिल्यापासून नाणार या साठी पहिल्यापासून या नाणारशी संबंधित आहे। आता आम्हाला वाटत एवढा मोठा प्रकल्प रत्नागिरीला व्हा, कारण त्यामुळे बेकारी कमी होईल, इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणे येईल, हॉस्पिटल समोर येईल, शाळा कॉलेज या सगळ्या तिथे येतील, 1,00,000 कोटींच्या अधिक रक्कम तिथे खर्च होणार आहे। त्यामुळे आपल्याला परत सांगतो, परत भेटण्यावर हा प्रश्न नको, या प्रश्नाबद्दल नाना आम्हाला हवं। दादा रेल्वे गेल्या मार्च पासून रेल्वे ना हॉलिडे म्हणून सगळे चाललेत गाड्या, त्यांनी सगळ्या सवलती सगळ्या बंद केलेत, स्वतंत्र सैनिक असतील, सिनियर सिटीजन असतील, पत्रकार असतील, सगळ्या सवलती बंद करून पुन्हा तिकीट घेत आहेत। हा एक कोकणी माणसावर किंवा लोकांवर अन्याय आहे मला वाटत नाही, त्यासाठी आपण काय घेणार? पत्रकार घ्या, पहिलं घ्यायला पाहिजे, ठीक आहे पहिले पत्रकार। पण दादा हा महत्वाचा विषय आहे, आता आपले राज्यमंत्री आहेत, कोण दानवे साहेब, पण आपल्या हा पण आमचाच आहे ना, ते सगळे तुमचे आता प्रश्नच नाही, गोयल आहे ना मुंबईचा आमचाच आहे। दादा आता तुम्ही केंद्रातच आहेत म्हणून आमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, अरे वाढले ना एकाच दिवशी सुटतील का? हा विषय नोंद करून घ्या, सगळ्या सवलती चालू करा पत्रकारांच्या, पत्रकारांच्या बद्दल गांभीर्याने घेण्यासाठी सीआरपीएफचा मोठा प्रश्न आहे। 2019 मध्ये हरकती प्रसिद्ध झाल्या, पण 19 नंतर त्याच्यावर निर्णय झालेला नाही, 2,000 हरकती दिलेल्या आहेत सीआरजेट च्या संदर्भात, याबाबत आपण लक्ष घालणार। परवा आपण म्हणाल मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सल्ला देते, नेमके मुख्यमंत्री राज्याचे कोण आहेत, त्यांना सल्ले कोण देतो? तुमच्यासारखे
सीनियर पत्रकारांना माहित नाही. घरात बसून प्रचंड काम महाराष्ट्रात केलं, सगळ्या समस्या सोडवल्या. कायदा सुव्यवस्था काय आहे? कुंपण शेत खात आहे, वाजे सरकार माणसाला खात्यात घेतलं कर कुणे जमवणे आणून काय. शेवटचे वाक्य महत्व आता कोकणी माणूस दिल्ली मुंबईला विमानाने कधी जाणार? वाट पाहतोय. कधी घेऊन जा मी उद्या मागवतो. मुख्यमंत्री म्हटले की आता राजकीय वायरस बाहेर पडतात आणि त्यांचा बंदोबस्त करायचा तो थांबेल कसा? थांबायचं नाही. त्याला उत्तर मी दिल. आज एवढं पहिलं बोललो ना तर आज केलं. सर, नाशिक मध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला केले, ते जे लोक आहेत ते आज संजय राऊत यांच्या मागे दिसले पीसी घेताना मुंबईमध्ये ते असणाऱ्या आले, मात्र पोलीस तिकडे त्यांची हे करतात, त्यांचा शोध घेतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या मुलाच्या बाहेर ज्यांनी बंदूलन केलं त्यांना युवा जमवा आणि भागीदारी द्या. नोटा भ्रष्टाचार या भारतात कुठल्या राज्यात नसेल तो महाराष्ट्रात आहे. तो कोरोनाच्या वॅक्सिनसाठी 12% मागितलं आणि तो शेवटी बोला मला मला 12% परवडणार नाही आणि तो गेला परत. तो माणसं किती मिळत वॅक्सिन वेळीच ना मिळाल्यामुळे. हा हॉस्पिटलमध्ये होता, अहो नर्स नाही, डॉक्टर नाही. सिंधुदुर्गाच्या हॉस्पिटलला मी एक व्हिजिट केली, ऐकून घ्या नंतर लिहा. व्हिजिट केली, दोन डॉक्टर होते, 110 का 120 पेशंट होते, दोन डॉक्टर. हे नाक कानाचे आणि दुसरे दाताचे. काय संबंध आहे कोरोनाचा? हे किती लोक गेले सिंधुदुर्गा सारख्या छोट्या जिल्ह्यात? काय याचा पराक्रम? बोलू तेवढा कमीच आहे. कुठला निर्णय सांगा? फक्त आता एकच चालू, एक काही करा, पैसे आणून द्या बस. राजकारणात कधी कुणाचा मित्र नसतो, पक्ष नसतो, तुमची भूमिका काय? जर करणार मी उत्तर देत नाही. भविष्यात युती झाली ना तर आमचे प्रमुख जे बोलतील ते मान्य. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, काय चित्र असेल? या दोन्ही जिल्ह्यात भाजप मॅक्झिमम नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती जिंकू. मुंबई महापालिका, मुंबई आणि महाराष्ट्रात कोकणाचा विचार सांगितलं आम्हाला. आमचा विचार आहे भाजप सिंधुदुर्गावरून रत्नागिरीला पर्यटन जसं तो जिल्हा आहे तसं रत्नागिरी जोडावं आणि ज्या अमेनिटीज आम्ही देतो आहोत पर्यटनासाठी सिंधुदुर्गाला त्या सर्व रत्नागिरीला द्याव्यात असे प्रयत्न. खासगीकरण केलं जात आहे, चर्चा काय आहे, काय सांगा? अजून त्याच खासगीकरण झालं तर कोकणी माणसावर अन्याय होतो का? काय म्हणता? जर खासगीकरण झालं कोकण रेल्वेचं तर कोकणी माणसावर अन्याय होईल का? अन्याय कशाचा? सर्व्हिस चांगली असती, माफक दर असता, चांगली ट्रेन जर मिळत असतील तर अन्याय कसा? एक तर कोकणी माणसाने अन्याय अन्याय सोडून द्या. न्याय मिळतोय, आम्ही आनंदाचं आहे, हे काहीतरी बोला. हे बोललं ना तर ते उपभोगायला पण मिळेल. राणेसाहेब राहिलं तर काय, हेच नाही ते नाही, आम्ही दुःखी आहे. राणेसाहेब एक तरफ मागणी की आहे की महाराष्ट्र का पश्चिम बंगाल हो रहा है और एक तरफ
ममता बनर्जी नेशनल एक नेतृत्व होने के नाते हो रही है, आपका क्या कहना है संदर्भ में? किसने कहा जी उनके उनके नेतृत्व में अगर विरोधक एक साथ आ सकते हैं? इसके नेतृत्व में ममता बनर्जी क्या होगा, क्या होगा? 40 के अंदर उनका सब अभी तक इतनी मीटिंग हुई, 40 एमपी के ऊपर कोई नहीं, कितने लगते हैं बीजेपी को? कितना लंबा है कोकण कश्मीर, कितना डिस्टेंट है, उतना ही बड़ा लंबी है ममता बनर्जी पंतप्रधान बने। बटन दाबलं का सुरू होत ऑफ केलं का बंद असं काही ते रक्तात काय गुण असायला लागतं? नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमान सरकार ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण परत प्रस्थापित करेल असं आपणाला वाटतं? आतापण जो जीवा 27% हे आहे। नाही, सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण रद्द केलं ते परत प्रस्थापित करेल विद्यमान सरकार असं आपणाला वाटतं? दादा रत्नागिरीचा विमान सुरू करा। सामान्य माणसाचा विषय आहे, आज पेट्रोल डिझेल गॅस तेल हे वाढत चाललंय, ह्याकडे भाजप नेमकं कसं पाहते? काही गोष्टी आम्ही हातात नसते, पेट्रोल डिझेल इंटरनॅशनल जे काय भाव ठरते म्हणून भाव वाढले तिकडे, आणि मग आपल्याकडे आपण हे आयात करतो, त्यांना भाव वाढण्याचे भाव वाढल्यामुळे आपल्याला रेट वाढवावं, त्याचा फटका सामान्य माणसाला बसेल आता आपल्याला वाटत नाही, कारण आपण सामान्य माणसं मुंबईमध्ये असं वाटतो आम्ही पण योग्य ठिकाणी पोहोचवतो। आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 10 ते 20 मिनिटात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। मुळात तुम्ही इकडे जनआशीर्वाद यात्रा काढत असताना मुंबईमध्ये अशा प्रकारची भेट होणं एक राजकीय वर्तुळ असं नसतं, निर्माण चर्चा सुरू झाली। अपोजिशन लीडर काय कॉमन सब्जेक्ट पर मीटिंग येऊ शकतो, म्हणजे मुख्यमंत्री येऊ शकतो, आणि सरकारमध्ये अपोजिशन लीडरचा ते मुख्यमंत्री एवढाच रोल असतो, त्यामुळे त्याला मीटिंगला बोलवलं काय ते गेलेला हरकत नाही। आता याला जोडण्यात एक प्रश्न आहे की विनायकरावांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये जी कुंडली मांडली खराब मूळ खराब आहे, एखादं नाव घेऊ दादा रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा। एक शेवटचा प्रश्न, रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न काय हालचाली होणार आहे का? मी शिंदी आले आता त्यांच्याशी भेट होईल असं विचारे गणपती नंतर महिन्याच्या गरज आहे विमानतळ सुरू। धन्यवाद।